पिंक सेरेमनी चालू आहे इकडे. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मयकल देशपाटील. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपला एकदम स्पेशल होणार आहे. आपण आता शिर्डीला चाललोय, शिर्डीवरून आपण शनिशिंगणापूरला जाणार आहोत. तर खूप दमन मस्ती करणार आहोत या ब्लॉग मध्ये. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. बघा, मी आम्ही चौघ जणच चाललोय, मम्मी पप्पा गणेश आणि मी. कारण की काहीतरी हाय स्पेशल त्यामुळे चाललंय ते तुम्हाला समजेलच ब्लॉग मध्ये. आपण त्याच्याबद्दल एक स्टोरी टाइम बनवलाय, तर चेकआउट करायला विसरू नका. तर मंडळी, हा ब्लॉग माझ्यासाठी स्पेशल का आहे तुम्हाला माहिती आहे का? कारण की आज माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तो पण 20 वा. तर खूप धमाल मस्ती केली मी ह्या ब्लॉग मध्ये, कारण की मी हा ब्लॉग पूर्ण एडिट करून बोलतोय. तर पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. आणि मंडळी, याच्यात खूप कोइन्सिडन्स घडलेत, तर ते कोइन्सिडन्स पाहायला पण विसरू नका. कारण की मंडळी, तुम्हाला पहिला रिझन सांगतो. मम्मी पप्पा 20 वर्ष अगोदर पण गेलेले शिर्डीला, आणि त्यांची इच्छा होती का यावर्षी पण जावं लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी, त्यामुळे आम्ही आज चाललोय. आणि मंडळी, अजून एक कोइन्सिडन्स आहे, तो म्हणजे त्या टायमिंगला पण चाचू सोडायला गेलेले, आणि या टायमिंगला पण चाचू आणि नाणे सोडायला चालले. आणि अजून एक कोइन्सिडन्स घडलाय मित्रांनो, या ब्लॉगमध्ये खूप ट्विस्ट आहेत, तो पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. आणि मंडळी, यो ब्लॉग 2 पार्टमध्ये होणार आहे, आणि तुम्ही मेमोरीज तर एन्जॉय केलेच असतील, तर लाईक करायला विसरू नका. चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. चलो शिर्डी, शिर्डी चलो. तर मंडळी, आपली बस आलेली आहे. आपल्याला ही बस बोरवलीपर्यंत सोडेल विठ्ठला, आणि त्याच्यानंतर शिवा नावाची बस आहे, त्याच्यात आपण जाणार आहोत. चाचू आणि नानी आपल्याला सोडायला आलेत, आपल्यासोबत कनिष पण झालंय, तर धमल मस्ती करणार आहोत आपण. चला बाय बाय, चलो शिर्डी. तर मंडळी, आमची आता बस निघालेली आहे, आणि आम्ही आता दोघं जण वरती आलोय. बघा, स्लीपिंग क्लास आहे म्हणून आम्ही मस्तपैकी आरामशीर झोपलोय खूप छान प्रकारे. आणि आता बोरवलीला पण दुसरी बस येणार आहे. आणि मित्रांनो, मी कधीच फ्युचर प्लॅनिंग सांगत नाही कोणाला, पण आपण इन फ्युचर एक सोलो ट्रिप मारणार आहोत, खूप छान अशी सोलो ट्रिप मारू अशाच एक स्लीपिंग क्लास बसमध्ये. तर मी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, आता आपण बोरवलीला पोहोचलेलो आहोत, आता आपली बस थोड्याच वेळात पिकअप करायला येणार आहे. तर इकडूनच आपण जाणार आहोत. आपली बस पण आता बसचं नाव आहे शिवा, नंबर पण दिला आहे आम्हाला, तर तिकडूनच आपण बसून जाणार आहोत. टिफिन क्लासच बस आहे, खूप छान अशी, तुम्हाला ती बस पूर्ण दाखवणार आहे. मंडळी, फायनली आपण आता बसमध्ये आलेलो आहोत, पूर्ण बस मध्ये हे बघा. आणि हे बघा, आमच्या 2 सीट आहेत, म्हणजे 4 टोटल 4 सीट आहेत आमच्या. आमची ना, आणि पहिल्या स्टार्टिंगलाच आहे. चला, आणि मी सिनेमॅटिक दाखवतो, तर सिनेमॅटिक एन्जॉय करा. तर मंडळी, तुम्ही सिनेमॅटिक नक्कीच एन्जॉय केले असतील. आता आम्ही घरून लॉलीपॉप आणलं, ते बघा खूप छान असे लॉलीपॉप आहे. आणि हे बघा बाहेरचा व्ह्यू बघा, आणि मस्तपैकी आम्ही आता पडदा पण लावला खायसाठी, खूप छान असे लॉलीपॉप आहेत, एन्जॉय करून तुम्हाला भेटतो. तर मंडळी, आता आपण वरती झोपायसाठी आलोय. आणि बघा, दोघं जणच आहोत आम्ही इकडे, गणेश आणि मी दोघं जण झोपलोय, आणि इकडे बॅग्स ठेवले सगळे आम्ही. आणि आता थोड्याच वेळात 12 वाजणार आहे, खाली विश करायला पण जायचं आहे मम्मी पप्पांना, कारण की त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. झोपा झोपा. झोपले दोघं जण, त्यांना सकाळी पण विश करू आपण. आता झोपले तर झोपून ते आराम करू दे. परफेक्ट सकाळचे 6 वाजले मित्रांनो, आणि आपण आता शिर्डीला आहोत. बघा बस आहे, बाकी किती लागले ट्रॅव्हलिंगचं. तर मित्रांनो, मी आता 1.5 वर्षानंतर शिर्डीला आलो आहे, आणि मला खूपच प्रोग्रेस दिसतोय शिर्डीमध्ये. तर मंडळी, आपण आता हॉटेलवरती पोहोचलो, आणि मी तुम्हाला थोड्याच चलत येतो, कारण की फ्रेश व्हायचं आहे, बॅग वरती न्यायचं आहे. बॅग वरती न्यायला आहे पण थोडी हेल्प केली पाहिजे का? आणि बघा कनिषला बघा. तर मंडळी, आम्ही आता 2 रूम घेतले, आणि यो आमचा रूम आहे, माझा ना कनिषचा.
हे बघा, आणि हे बाथरूम हे बघा, खूप छान असे रूम आहेत. तर मंडळी मी फ्रेश झालेलो आहे फायनली. काय ऊन आहे बापा बापा, सगळ्या ठिकाणी गरमी आहे, आपल्या मुंबईलाच नाही इकडे पण गरमी आहे. आणि मंडळी आता दर्शनाला चाललो आहे आणि फोन घेऊन जाऊन नाही शकत, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे आता. पण मी तुम्हाला संध्याकाळी मार्केट दाखवायचा प्रयत्न करेल. तर मंडळी आपलं आता बाबांचं दर्शन झाले, आता शनि शिंगापूरला चाललो आहे. तर चला जाऊया तिकडे, तिकडचं दर्शन करणार आहोत आपण. बघा आता आपली गाडी पण आले, मस्त इथे चाललो आहे आपण. चलो लेट्स गो. तर मंडळी आता 1.5 तास म्हणजे येऊन जाऊन लागणार आहेत आपल्याला, तर 4 तास आपले ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहेत. त्याच्यात आपण जेवण पण घेणार आहोत, येतावेळी जेवणार आहोत, जातावेळी काहीतरी खाऊन जाऊ. बाबांचं दर्शन घेतावेळी आपण फक्त नाश्ता केलेला, त्याच्यानंतर दर्शन घेतलं आणि आता आपण चाललो आहे शनि शिंगापूर. तिकडे जातावेळी काहीतरी ज्यूस पिऊ, मस्तकींमध्ये नारळ पाणी नाही तर ऊसाचा ज्यूस पिऊ. चल, प्लॅन थोडा आमचा चेंज झाला आहे, पप्पाने थोडा चेंजेस घेतला प्लॅनमध्ये. आपण आत्ता बाबांचं जेवण जमणार होतो, प्रसादाचा लाभ घेणार होतो, पण विचार केला का जाऊ दे, नंतर जेवू आपण, उद्या जेवू. कारण की उद्या काय मम्मी, उद्या अक्षय तिथे आहे, खूप छान असा मुहूर्त आहे. तर उद्या पण प्रसादाचा लाभ घेणार होतो. तर मंडळी आता 20 मिनिटात आपण पोहोचणार आहोत शनि शिंगापूरला, आणि तिथपर्यंत आपण ऊसाचा रस पिऊया. चला उतरतो मी पण. ओ ये बडे, काय गाड्या चालवत आहे, एकदम भारी गाड्या चालवत आहे. थंड थंड ऊसाचा रस मस्तपैकी या तापते होणार. हां हां, मंडळी आता आपण पोहोचलो आता शनि शिंगापूरला. आणि गेल्या टायमाला काम चालू होतं, ते आता पूर्ण काम पूर्ण झालेलं आहे. आणि बघा खूप छान असे डिझाईन्स आहेत, खूप छान असे कलाकारी केले, तर खूप भारी वाटते बघायला. चला आता दर्शन घेऊया शनिदेवाचं. तर मंडळी आपलं आता दर्शन खूप छान प्रकारे झाले, आता आपण चाललोय जेवायसाठी. तर चला जेवायला जाऊया. कुठे चाललोय काका जेवायला? हायवेला 7-12. चलो 7-12 को खाना खाणे केले. तर मंडळी शेवटी आम्हाला 7-12 भेटला. ओरिजिनल नाही आहे बा, आपल्याला हॉटेल भेटला 7-12. 1 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण पोहोचलो इकडे. मंडळी जेवण खूप छान होतं, खूप भारी जेवण होतं. आणि मंडळी कॉन्सेप्ट पण खूप भारी होता, मी कॉन्सेप्ट बघितला, खूप छान असा कॉन्सेप्ट होता, ट्रेडिशनल टाईप कॉन्सेप्ट होता. आणि आम्ही मटण थाली मागितलेली, खूप छान आली, खूप भारी लागली मटण थाली. आता आम्ही रूमवर आलो आहे, कारण की झोपतोय, जरा आराम करतो, सकाळपासून दर्शनच करतोय, जेवलो आहे आणि खूप छान असे आता झोप येणार आहे मला. मला माहिती आहे माझी झोप एकदम बेकार. तर मंडळी हा रूम माझा आहे आणि या रूमवर राज्य आता मी करणार आहे. कनिष पण आहे माझ्यासोबत, पण कनिष को मी मार के मैं राज्य करने वाला हूँ इस रूम पे. क्या बोलता है, मारा जाए क्या छोड़ दिया जाए.
बोलो जल्दी कमेंट सेक्शन में, मार दिया जाए क्या छोड़ दिया जाए। मंडली हे बघा, इकडे कनिष अजूनपर्यंत झोपलाय, 7 वाजलेत आणि झोपलाय। आता बाहेर चाललोय आम्ही, कारण की बाहेरचं क्लायमेट एक नंबर झालं, भारी क्लायमेट झालं। ओ ये का एक नंबर क्लायमेट झाले, असं वाटते पाऊस पडेल। आता एक नंबर क्लायमेट झाले, 7 वाजलेत आता आणि क्लायमेट एकदम भारी झाले। तर मंडळी मी आता रेडी झालेलो आहे आणि पूर्ण फॅमिली पण रेडी झालेली आहे। बघा फोटोशूट चालू आहे इकडे आणि बघा कनिष, बघा किती झोपतो तू, किती झोपतो, 3 तासासाठी झोप काढले त्याने। मित्रांनो, शिर्डीमध्ये पावसासारखं क्लायमेट झाले, हवा तर खूपच सुटले, तर असं वाटते का पाऊस पडेल, कारण की वीज पण समजताना पाहिली नाही। आता आम्ही मार्केटमध्ये आलो आहे, बघा मला मार्केट दाखवायचा प्रयत्न करतोय पूर्ण, चला। दॅट्स द कोइन्सिडन्स मित्रांनो, बघा अचानक पाऊस चालू झालाय, मला दिसत नसेल पण हे बघा खालच्या टिपकावरून मी अंदाज लावून शकता इकडे आता पाऊस चालू झालाय। आणि कोइन्सिडन्स म्हणजे असाच का, जेव्हा मम्मी पप्पांचं लग्न होतं त्या दिवशी पण पाणी पडलेलं आणि आज पण पाऊस पडतोय। हे पहा, तुमचं लग्न झालेलं तेव्हा पण पाऊस पडलेला ना? हा आता बोला। आणि आता बघा आता पण पाणी पडतोय। अरे बरसो बरसो मी कनिष्ने बोरे घ्यायला घेतले रे बघा, हे कोणला तक्षकला एक चिक्कीला। अंजली कड। तर मंडळी आता आपण केक घेतलेला आहे मार्केटमधून कटिंग करायसाठी, आता रूमवर चाललो आहे केक कटिंग करून आपण जेवायसाठी जाणार आहोत। आणि पाऊस आता थांबला पण बघा ना काय कोइन्सिडन्स आहे मित्रांनो, तुम्हाला मी स्टोरी टाइम सांगतच असेल, त्या टायमिंगला ती लोक शिर्डीला आलेले, त्या टायमिंगला पण पाऊस पडलेला आहे आणि पावसाचं सीझन नाही आहे, मे महिना बोला तर पावसाचं सीझन नाही आहे, तुम्ही बघू शकता काय कोइन्सिडन्स। तर मंडळी आम्ही आता फायनली रूमवर आलो आहे आणि सेटअप करता करता थोडा वेळ टाईम तर झाला आम्हाला, पण हे बघा मम्मीनी आणि पप्पाने दोघांना एकमेकांसाठी अंगठे आणले, बघा खूप छान अशी अंगठी आहे। सेरेमनी चालू इकडे बघा, त्यांना मधील बघा माकड बसला। तर मंडळी चला आता फायनली आपण केक कटिंग करणार आहोत, तर चला केक कटिंग करूया। चलो घर पे, ए तो ग्राउंड फ्लोर पे, आता तिकडे हॉटेलला जेवायला चला कनिष। आणि बघा आता केक वाटायचा आहे खाली, म्हणून आम्ही केक पण घेऊन चाललोय, स्टाफला केक द्यायचा आहे, कारण की स्वीट कोण खात नाही, जास्त स्वीट कोण खात नाही आमच्या घरात, नुसतं नावाला केक घेतली तर बस केक कटिंग करायचं होतं म्हणून। चलो आम्ही तर मंडळी आता रेस्टॉरंटमध्ये आलोय मूनलाईट, तर चला जाऊया, आणि ती भूक पण खूप लागले अरे जेवायचं पण आहे। तर मंडळी जेवण खूप भारी होतं, खूप छान असं जेवण होतं मूनलाईटचं, आणि आम्ही मस्तपैकी तंदूर लॉलीपॉप मागवलेले खूप भारीमध्ये, खायला खूप छान लागले। आणि मी कोल्ड ड्रिंक्स बंद केले काही रिझनमध्ये, त्यामध्ये मी लेमन सोडा दिला ओपन स्ट्रीटमध्ये, खूप भारी लागला। आता मी हॉटेलजवळ आलो कारण की मला मँगो ज्यूस प्यायचा आहे म्हणून, आता मँगो ज्यूस पिणार होतो। तर मंडळी हे बघा, 1 तासानंतर आपला हे मँगो शेक बनवून झालेला आहे, किती टाईम घेतलं त्याने। आता फोटोशूट करतो आहे कारण की थंबनेलला पण फोटो काढायचा झालेला। तर मंडळी आपण आता फायनली रूममध्ये आलेलो आहोत आणि कनिषनी मस्तपैकी आता आईस्क्रीम घेतले, लपवतोय बघा तुमच्याकडून, दाखव रे मंडळीला आपल्या आईस्क्रीम, आहे बघा आईस्क्रीम। आणि हा रूम फक्त दोघांसाठीच आहे, मम्मी पप्पाने दुसरा रूम घेतला, तर झोपायला चालू आहे आता। तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलवर नाही नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका,
आहेत. आपण 2000 सबस्क्रायबर लवकरच क्रॉस करणार आहोत, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मंडळी, हा व्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. बाय बाय. Thank you.